लाल बावटा आशा वर्कर्स गट प्रवर्तक युनियनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात आले. मोहोळ तालुक्यातील नरखेड प्राथमिक आरोग्य केंद्रातील गरीब विधवा गट प्रवर्तक शोभा लहू वाघमारे यांच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध न्याय मागण्यासाठी लाल बावटा आशा वर्कर्स गट प्रवर्तक युनियनच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भर उन्हात धरणे आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा इशारा यावेळी देण्यात आला. आपल्या स्तरावरून या प्रकरणाची सखोल चौकशी करून शोभा वाघमारे यांची नोकरी त्यांना परत मिळवून द्यावी अशा मागणीचं निवेदन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना देण्यात आलं. यावेळी आशा जिल्हा सचिव पुष्पा पाटील, जिल्हा कोषाध्यक्ष सिद्धाराम उमराणे आणि आशा वर्कर्स मोठ्या संख्येनं उपस्थित होते. एका गावातल्या लोकांच्या डुप्लिकेट सह्या करून डुप्लिकेट त्यांच्या विरोधातले तक्रारी अर्ज तयार करून यांना नाहक अडचणीत आणून यांची सेवा समाप्ती करण्याचा घाट या उमेश पाटलाच्या सांगण्यावरून आपल्या जिल्ह्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी केलेला आहे. या एक दलित गरीब विधवा महिला आहेत, त्यांच्यावरती त्यांच्या कुटुंबाची सगळीच पालन पोषणाची जबाबदारी आहे. आज अशा पद्धतीने त्यांची सेवा समाप्ती झाल्यामुळे त्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरला नाही, त्यामुळे संघटना म्हणून त्यांना न्याय मिळवून देईपर्यंत आज आम्ही या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन करते. आज जोपर्यंत त्यांना याच्यामध्ये न्याय मिळणार नाही, त्यांना पुन्हा त्यांच्या सेवेमध्ये रुजू करून घेतलं जाणार नाही, तोपर्यंत आम्ही बेमुदत धरणे आंदोलन करू. परंतु या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील यांच्या विरोधात अशा पद्धतीने एका राजकीय पुढाऱ्याने प्रशासनामध्ये हस्तक्षेप करून जर एखाद्या महिलेवर अन्याय सुरू केला असेल तर तो संघटना म्हणून कदापि सहन केला जाणार नाही.